नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या एम पी एस सी टिप्स अँड ट्रिक या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश नवरे व माझे सहकारी शिव पटेल, आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहो. आजचा आमचा टॉपिक आहे चालू घडामोडी 2019. तरी विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही मला जर का सबस्क्राईब नसून केले तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूवरील बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे निरंतर व्हिडिओ मिळवत राहा. आणि एक महत्त्वपूर्ण सूचना आहे का, तुम्ही मला अनअकॅडमीवरसुद्धा फॉलो करू शकता. अनअकॅडमीवर फॉलो करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अनअकॅडमीवर तुम्हाला खूप सारे व बेस्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे. अनअकॅडमीवर एम पी एस सी, यू पी एस सी, बँकिंग, रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे उत्तम लेसन तुम्हाला पाहायला मिळेल. तरी तुम्ही अनअकॅडमीचे लर्निंग ॲप जे आहे ते डाउनलोड करायला विसरू नका. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पहा 24 एप्रिलपासून अनअकॅडमीने एम पी एस सीचे प्लस कोर्स जे आहे ते लॉन्च केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. तर त्यात तुम्हाला एम पी एस सीचे लाईव्ह क्लासेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे, सोबतच तुम्हाला नोट्ससुद्धा उपलब्ध करून दिल्या जात आहे. याशिवाय 3 क्लास झाल्याच्या नंतर एक डाऊट क्लिअरिंग सेशनसुद्धा आपल्यासमोर मांडण्यात येत आहे. आणि ते डाऊट क्लिअरिंग सेशन विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्हाला मागील 3 क्लासमध्ये काही समजलं नसेल, कोणत्या कॉन्सेप्ट जर का दूर झाल्या नसेल, तर तिथे तुम्ही ते विचारू शकता. त्याचबरोबर क्लास नंतर ऑफलाईन रेकॉर्डिंगसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही क्लासला उपस्थितीत असेल किंवा नसेल तरी तुम्हाला ऑफलाईन रेकॉर्डिंग दिल्या जाणार आहे. यानंतर म्हणजे तुम्ही केव्हाही त्या ऑफलाईन रेकॉर्डिंग पाहू शकता. त्यानंतर पहा, महिन्याला आणि हप्त्याला तुम्हाला प्रश्नमंजुषा म्हणजे प्रश्नपत्रिकासुद्धा सोडवण्यासाठी दिली जात आहे व दर महिन्याला नवीन नवीन कोर्सेस तिथे अपलोड होत आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अनअकॅडमी प्लस कोर्सचं सबस्क्रिप्शन घेण्यासाठी तुम्ही विसरू नका. सबस्क्रिप्शन विद्यार्थी मित्रांनो, आमचा रेफरल कोड त्यामध्ये तुम्ही वापरा, एम पी एस सी टिप्स अँड ट्रिक. तर या रेफरल कोड थ्रू जर का तुम्ही गेले तर 10% डिस्काउंटसुद्धा तुम्हाला तिथे मिळणार आहे. चला तर आशा करतो की तुम्ही त्या अनअकॅडमी प्लस कोर्समध्ये याल. चला तर तिथे भेटूया. आजचा जो चालू घडामोडी आपल्यासमोर आलेली आहे ते बघूया. पहा, या जी चालू घडामोडी आहे तर या वन लाईनर आहेत 13 जुलै 2019 चालू घडामोडी आहे. तर यामध्ये पहा, 13 जुलैच्या चालू घडामोडी पाहत आहोत आपण. जूनमध्ये किरकोळ किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा 3.18 पर्यंत पोहोचलेला निर्देशांक आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर समोर पहा, नोवाक जोकोविच 2019 विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत याने दखल केलेली आहे किंवा दाखल झालेला आहे. रॉजर फेडरर 2019 विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला. त्यानंतर समोर, आय सी सी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंच म्हणून श्रीलंकेचे कुमार धर्मसेना व दक्षिण आफ्रिकेचे मारियस एरॅमसन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. समोर बघूया. पहा, राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या 81 किलो वजनी गटात सचिन सिंहने सुवर्णपदक पटकावले. तर याच वेटलिफ्टिंगमध्ये विद्यार्थी मित्रांनो, 81 किलो वजनी गटात पापुल चांगमईने का पुन्हा नाव पहा, पापुल चांगमईने रौप्य पदक पटकाविलेले आहे. किती? 81 किलो वजनी गटात पापुल चांगमईने विद्यार्थी मित्रांनो रौप्य पदक पटकावले. याच राष्ट्रकुल वेटलिफ्टिंगमध्ये 87 किलो वजनी गटामध्ये जर का पाहिलं तर अनुराधाने, पी अनुराधा नाव आहे त्यांचं, तर सुवर्णपदक पटकावले 87 किलो वजनी गटात. आणि राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुष गटामध्ये 89 किलो वजनी गटामध्ये पाहिलं तर आर व्ही राहुलने रौप्य पदक पटकावलेले आहे. त्याचबरोबर यासार डोकू कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा तुर्की येथे आयोजित करण्यात आली. कुठे आयोजित करण्यात आली होती? तुर्की येथे आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर समोर बघूया. पहा, यासार डोकू कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, पहा यामध्ये या चॅम्पियनशिप स्पर्धेत मंजू कुमारीने 69 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविलेले आहे. तर याच यासार डोगू कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत सीमा कुमारीने 50 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. तर या चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये जर का बघितलं तर उत्कर्षा काळेने 61 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकाविलेले आहे. आणि याच यासार डोकू कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत राहुल ओवारेने
पुरुषांच्या 61 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकाविलेले आहे. त्याचबरोबर पहा पुन्हा TVS मोटार्सने भारतातील पहिली इथेनॉलवर चालणारी दुचाकी लॉन्च केलेली आहे. त्यानंतर पहा स्टेट बँक ऑफ इंडियाकडून NEFT RTGS व्यवहारातील शुल्क रद्द करण्यात आलेले आहे. त्यानंतर बघा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने क्रिकेटच्या सर्व प्रकारासाठी रशीद खानकडे कर्णधार पदाची जबाबदारी सोपवलेली आहे. कोण? अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने. त्यानंतर पहा अंशुला कांत यांची जागतिक बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. त्याचबरोबर पुढील बातमी विद्यार्थी मित्रांनो की जागतिक बँकेच्या मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहे. कोण? अंशुला कांत. समोर पाहूया पहा उत्तराखंड 28 जुलै रोजी मसूर येथे पहिली हिमालयी राज्य परिषद आयोजित करण्यात येणार आहे. समोर बघूया पहा तर यामध्ये म्हणण्यात आले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये अमेरिकेला भेट देणार आहे. सप्टेंबर या महिन्यामध्ये अमेरिकेला भेट देणार आहे. समोर पहा 20 ते 23 जुलै दरम्यान होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील. त्यानंतर पहा कर्नाटक सरकारने 2018 कन्नड आणि संस्कृती विभागाच्या राष्ट्रीय पुरस्काराची यादी जाहीर केलेली आहे. कन्नड व संस्कृत असं विद्यार्थी मित्रांनो तर कन्नड आणि संस्कृत विभागाची राष्ट्रीय पुरस्काराची यादी जाहीर केलेली आहे. समोर बघूया पहा स्वतंत्र सैनिक HS डोरेस्वामी यांना कर्नाटक सरकारकडून बसवा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे. कोणाला? HS डोरेस्वामी यांना कर्नाटक सरकारचा बसवा राष्ट्रीय पुरस्कार. त्यानंतर पहा चनम्मा हल्लिकेरी यांना कर्नाटक सरकारकडून भगवान महावीर राष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर झाला. चनम्मा हल्लिकेरी यांना झालेला आहे. समोर बघूया पहा यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे की टी सी मालगे व हिंकल महादेविया यांना कर्नाटक सरकारकडून जनपद राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्याचनंतर पुढील बातमी भारतीय महिला फुटबॉल संघ ताज्या फिफा वर्ल्ड कप क्रमवारीत क्रमवारी जी असते तर त्यामध्ये 57व्या क्रमांकावर आहे. नेपाळ 17 जुलैपासून पर्यटकांसाठी विजा फीमध्ये वाढ करणार आहे. त्यासंदर्भात दक्षिण कोरियाचे पंतप्रधान ली नॅक्यू 13 जुलै रोजी बांगलादेशला भेट देणार आहे. त्यानंतर बघूया पहा अच्युत सामंता यांना गांधी मंडेला शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर बघा पहा जी साथियान व ए अलमराज जोडीने ऑस्ट्रेलिया टेबल टेनिस ओपन स्पर्धेत कांस्यपदक पटकाविलेले आहे. त्यानंतर पहा 19वा वार्षिक ग्रीन टेक पर्यावरण पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथे संपन्न झाला. ABCCला 19वा वार्षिक ग्रीन टेक पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोणाला? ABCCला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जर्मनी 2020 ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग इंडियलायझेशन परिषद आयोजित करणार आहे. त्यानंतर पहा 2019 आफ्रिकन युनियन परिषद नायजरमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेने श्रीलंका गोवर मुक्त देश झाल्याचे घोषित करण्यात आलेले आहे. त्यानंतर बघूया पहा विद्यार्थी मित्रांनो भारत आशियान देशाच्या व्यापार मंत्र्यांची बैठक नवी दिल्ली येथे पार पडली. पहिली जागतिक मीडिया परिषद लंडनमध्ये आयोजित करण्यात आली. त्याचबरोबर पहा IFSF ज्युनियर नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धा आजपासून जर्मनीत सुरू होणार आहे. त्यानंतर पहा लोकसभेने केंद्रीय विद्यापीठे
दुरुस्ती विधेयक 2019 पारित केलेले आहे. त्याचबरोबर पर्यावरण प्रबंधन व हवामान बदलावर आयोजित 21वी परिषद बंगळुरूमध्ये पार पडली. त्यानंतर नालकोडा गोल्डन पीकॉक पर्यावरण व्यवस्थापन पुरस्कार 2019 ने सम्मानित करण्यात आले. कोणाला? नालकोला यांना गोल्डन पीकॉक पर्यावरण पुरस्कार 2019 ने सम्मानित करण्यात आलेले आहे. त्यानंतर बघूया, पहा, मोहम्मद बर्किंडो यांची पुन्हा ओपेकच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑडी इंडियाचे प्रमुख म्हणून बलिबीर सिंह ढिल्लोन यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पहा, गोवा शिपयार्ड लिमिटेडचे संचालक म्हणून श्री जगमोहन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर समोर पहा, उरुग्वेमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून दिनेश भाटिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पुढील बातमी की भारत पाकिस्तान दरम्यान कर्तारपूर कॉरिडॉरवरील बैठक 14 जुलै रोजी वाघा बॉर्डरवर होणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आमचा हा चालू घडामोडीचा संच जो आहे, जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.